गर्भात उमलते प्रगतीची भाषा चल्ला हसरत शंका निरसन आता पुरे आशा अभिमानाने घराघरातून अभिमानाने घराघरातून नाद गर्जने आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विजेचं उपकरण आणि वीज ही खूप आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची आहे। विजेशिवाय अनेक गोष्टी आपण चालू शकत नाही याची परिस्थिती आहे। किंबहुना अन्न वस्त्र निवारा अशीच एक चौथी गरज म्हणजे वीज, इतकी मूलभूत गरज आज आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे। तर वीज ह्या विषयावर, अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक श्री सुहास बागडेजी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार बागडेजी। नमस्कार। आपल्याला खरं तर विजेशिवाय आपण जगू शकत नाही आज अशी परिस्थिती आहे आणि नुकताच आपण विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केलेला आहे। हे विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचा नेमका हेतू काय असतो आणि तो हेतू तुमचा साध्य होतो का? वीज ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे तिचा काळजीपूर्वक वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हा वापर करत असताना त्याचा अनियंत्रित आणि असुरक्षित वापर जर झाला किंवा अवैध वापर झाला तर त्यामुळे जे परिणाम होतात त्याची सर्वसामान्य जनतेला जाणीव करून देणे, विजेच्या सुरक्षिततेबाबत सर्वसामान्य जनतेत जनजागृती व्हावी, तसेच जी विद्युत अपघातामुळे जी मानवी प्राणहानी होते किंवा वित्तहानी होते त्यामुळे होणारे जे काही परिणाम आहेत ते टाळता येण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने आपण विद्युत सुरक्षा सप्ताह जो आहे नुकताच साजरा केला। आणि ते करत असताना आपल्याला लोकांकडनं फार चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। आता याची फलश्रुती केव्हा होईल, कारण हा काही एका आठवड्यात संपणारा विषय नाही आहे, कारण सुरक्षा ही 24 तास आणि 365 दिवस आपण हे पाळायला पाहिजे। आणि ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की आपल्या या सुरक्षिततेने घेतलेल्या काळजीमुळे एखादा मृत्यू जरी आपल्याला टाळता आला असं ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल त्या दिवशी आपण असं म्हणूया की काही अंशी हे पूर्ण त्याला त्याची फलश्रुती झालेली आहे। तुम्ही आता उल्लेख केलात की अपघात आणि विजेचा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तेव्हा पहिल्यांदा दुसरा शब्द येतो तो अपघाताचा, इतकं त्याचं नातं जुळलेलं असतं। नेमकं अपघाताची नेमकी कारणं काय असतात आणि ती का म्हणजे अपघात कमीत कमी व्हावे यासाठी काय उपाययोजना असतात? सर्वप्रथम जर आपण अपघाताची कारणे बघितली तर लोकांमध्ये असलेलं विद्युत हाताळणी करण्याबाबतचं जे अज्ञान आहे किंवा थोडीशी माहिती असली तर त्याबाबत जो दुर्लक्ष करणे किंवा निष्काळजीपणा करणे, काही अंशी फाजील आत्मविश्वास असतो किंवा अतिउत्साह असतो की मला सगळंच कळतं मग मी काय वाटेल तसं मी करेल, आणि हे असे प्रामुख्याने मानवी घटक आहेत। त्याशिवाय एखादी तार तुटून जर ती विद्युत भारित राहिली किंवा एखादं उपकरण सदोष असेल आणि विद्युत भारित त्याच्या संपर्कात आल्यामुळे म्हणा तर किंवा देखभाल दुरुस्तीचा जर अभाव असेल एखाद्या उपकरणात तर त्यामुळे हे अपघात जे आहेत ही सर्वसाधारण ती प्रामुख्याने अपघाताची कारण आहेत। बरोबर। आणि याच्यासाठी आपल्याला खबरदारी घेणे म्हणजे महत्वाचं एवढंच मला म्हणता येईल की सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही नियम बनवलेले आहेत त्याचं पालन करणं, चांगल्या प्रतीची उपकरणं वापरणं, आपल्याला जी काही माहिती आहे ती खरोखर आहे की नाही याची तज्ज्ञाकडनं वारंवार सल्ला घेणं किंवा कामं जी करताना प्रशिक्षित किंवा शासन मान्यता प्राप्त असलेले जे विद्युत ठेकेदार असतात त्यांच्याकडनं ती कामं करून घेणं याच्यावर आपण कटाक्षाने जर लक्ष दिलं तर काही अंशी आपल्याला यापासून होणारे अपघात जे आहेत ते टाळता येऊ शकतील। आपण आता समजा महाराष्ट्रापुरता विचार करायचा म्हटला तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विजेचा अपघातामुळे त्याचं जी मनुष्यहानी असेल किंवा एखादी प्राणीहानी असेल असं ह्याचं प्रमाण किती साधारणपणे? विद्युत अपघातामुळे तसं जर पाहिलं तर ही खरोखर फारच चिंताजनक बाब आहे, कारण दरवर्षी जवळपास 1000 मानवी प्राणांतिक अपघात होतात, 1000 पेक्षा जास्त किंबहुना अपघात होतात आणि तेवढेच प्राण्यांचे अपघात सुद्धा होतात। होय। म्हणजे हे प्राणांतिक अपघात झाले त्याच्या जवळपास 60-70% म्हणजे जवळपास 700 च्या जवळपास अप्राणांतिक अपघात होऊन त्याच्यात माणसाला
इजा होते, काही परमनंट हे होऊ शकतं, डिसेबिलिटी किंवा पार्शल किंवा प्राण्यांना सुद्धा हे अपघात असे होतात, तर हे प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे. पण हे जेव्हा अशा घटना आम्ही पेपरमध्ये छापतो, बरेचदा वाचतो पण, की एखादा अपघात घडल्यानंतर ना पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जाणं, उपचार करणं, दॅट इज ओके, हे तर नॉर्मल थिंग आहे. परंतु तरीही पटकन विद्युत अपघाताची माहिती कुठे द्यायची हे सामान्य माणसाला खूप माहीत नसतं. बरं, हो हो, अगदी फार चांगला प्रश्न तो आपण विचारला. म्हणजे विद्युत अपघात झाला इथपर्यंत जरी माहीत असलं, पण याची निश्चित माहिती आपण कोणाला द्यायची हेच बऱ्याच, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण असंच दिसेल की लोकांना माहितीच नसतं. तर यासाठी राज्याचे विद्युत निरीक्षकांचं कार्यालय हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि विद्युत निरीक्षक हे शासनाचे अधिकारी आहेत. तर या कार्यालयात जो कोणी अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असेल किंवा प्रथमदर्शी असेल त्यांनी, किंवा जो वीज पुरवठाकार वितरण कंपन्या असतात त्यांनी, हे अपघात झाल्याचं कळल्यानंतर 24 तासाच्या आत ही माहिती विद्युत निरीक्षकांना देणं बंधनकारक आहे. पण आता काय होतं की बऱ्याच लोकांना जर विद्युत निरीक्षक माहिती नसेल तर वीज वितरण कंपनीचं ऑफिस म्हणजे एमएसईबीचं ऑफिस तर माहिती असतंच, तर आपण वीज कंपनीला जरी ही माहिती दिली तरी त्यांच्याकडनं ती आमच्या कार्यालयाला म्हणजे विद्युत निरीक्षकांना दिली जाते. तसंच जर याशिवायही जर समजा अगदीच जवळ तुमचं पोलीस स्टेशन जरी असलं तर पोलीस स्टेशनला सुद्धा आपण ही माहिती देऊ शकता. पण शेवटी या अपघातांचा तपास मात्र हा विद्युत निरीक्षकांनीच करायचा असतो आणि या दोन्ही यंत्रणांमार्फत जी माहिती आहे ती विद्युत निरीक्षकांना कळविली जाते. पण मला असं लक्षात आलं की आपण बहुतेक प्रेक्षकांना माहित नसतं की विद्युत निरीक्षकांना माहिती द्यायची असते. होय, बहुतेक जण फक्त पोलिसांपुरतच ते सीमित राहतात अपघात आणि तो पुढे त्याचं काय होतं ते माहित नाही तपासामध्ये. बरोबर. परंतु आता समजा एखाद्या आपण आपल्या माहितीनुसार एखाद्या विद्युत निरीक्षकाला मंडळाला माहिती दिली तर त्या कारवाईचं स्वरूप काय असतं त्याचं? तर हा, याची माहिती मिळाल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करतो की जे विद्युत निरीक्षक असतात ते वीज वितरण कंपन्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत जाऊन प्रत्यक्ष जे अपघातस्थळ असतं त्या अपघातस्थळाची पाहणी करतात. पाहणी केल्यानंतर त्या अपघाताला कारणी काय निश्चित कारणं आहेत ती शोधून काढतात. गरज पडली तर तिथे साईटवर काही टेस्ट सुद्धा केल्या जातात काही विशिष्ट उपकरणांच्या मदतीने आणि अपघाताचं निश्चित कारण जे आहे ते शोधून काढलं जातं. त्यात काही दोष आढळले, काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटी आपण लेखी संबंधितांना कळवून त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांना कळवतो. त्याशिवाय जर हा अपघात एखाद्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाला असेल किंवा दुर्लक्षामुळे झाला असेल तर जे मृत व्यक्ती असतात त्यांच्या वारसदारास नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा आपण संबंधित कंपनी किंवा संबंधितांना आदेशित करतो. आणि जर असं जर आढळलं की हा अपघाताला बाबा काही विशिष्ट व्यक्ती किंवा हे कारणीभूत आहेत तर अशा लोकांवर पोलिसांमार्फत न्यायालयात खटला देखील भरण्यात येतो. अच्छा, पण असे आपण कारवाई केलेली आहे? हो हो हो, पोलीस तर नियमितपणे ही कारवाई करत असतात आणि आमच्याकडनं सुद्धा ते अभिप्राय घेत असतात. तर याची आपण अभिप्राय सुद्धा त्यांना मागणी केली त्यांना आपण अभिप्राय हे देतो आणि त्या अभिप्रायानुसार मग ते न्यायालयात खटला दाखल करून पुढची कारवाई न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा पार पाडल्या जाते. हे फार महत्वाचं आहे खरं तर. बऱ्याचदा म्हणजे नॉर्मली महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार करत अगदी गल्लोगल्ली घराघराच्या बाहेर कुठेतरी असे इथे वायरमन मिळेल किंवा इलेक्ट्रिक प्लंबर मिळेल जे काय असेल ते असे बोर्ड असतात आणि लोकांमध्ये काहीतरी गिझर बिघडलाय, मीटर बिघडलंय, ते पटकन त्याला फोन करतात, नंबर लिहिलेला असतो आणि त्याला दुरुस्त करून ते करतात. आता त्याच्यातला अनधिकृत आहे तो अधिकृत आहे त्याला किती कळतं हे आपल्याला काय माहित नसतं. आपली ती वस्तू चालू होणं एवढाच हेतू सीमित हेतू असतो. बरोबर. पण ह्याच्यामुळे अपघात अनेकदा घडतात. आता तुम्ही महाराष्ट्राच्या राज्याचे विद्युत निरीक्षक आहात, तो अधिकृत आहे अनधिकृत आहे कसं कळणार पहिली गोष्ट सामान्य माणसाला, आणि अधिकृत जर परवाना असेल तर त्याची पद्धत काय आपल्याकडे? होय, तर यासाठी शासनाने अनुज्ञापक मंडळ एक स्थापन केलेलं आहे आणि त्याचं कार्यालय चेंबूरला आहे आणि या मंडळामार्फत आपण विद्युत ठेकेदारांना परवाना देतो. विद्युत ठेकेदार म्हणजे जे काम करण्यासाठी सक्षम आहेत आणि नुसते सक्षमच नाही तर त्यांच्याकडे प्रशिक्षित कामगार आणि कर्मचारी वर्ग म्हणजे तारतंत्री आहे किंवा विद्युत पर्यवेक्षक आहे. त्याशिवाय उपकरणं जी आहेत ही चांगली आहेत की नाही, त्याच्यावर काम व्यवस्थित झालेलं आहे का नाही हे तपासण्यासाठी त्यांच्याकडे काही विशिष्ट उपकरणं असतात. ती उपकरणं आहेत की नाही या सर्वांची आपण एक कठोर तपासणी करतो आपल्या अनुज्ञापक मंडळामार्फत आणि त्याच्यात जर तो योग्य आढळला तर त्याला आपण विद्युत ठेकेदाराचा परवाना देतो. त्याशिवाय आता आपण जसं म्हटलं की हे जागोजागी असे बोर्ड लावतात की बाबा वायरमन मिळेल,
तर त्याच्यासाठी सुद्धा आपण शासनाने एक हे केलेलं आहे की मे आणि नोव्हेंबर महिन्यात म्हणजे वर्षातून दोनदा आपण वीज तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षकाच्या परीक्षा घेतो. म्हणजे ह्या लेखी परीक्षा असते, तोंडी परीक्षा असते, त्याच तो सर्वार्थाने हे काम करण्यासाठी योग्य आहे का नाही याची चांगली चाचणी झाल्यानंतर मग तो जर सक्षम असला तरच त्याला मग उत्तीर्ण त्या परीक्षेत तो होतो आणि त्याला आपण मग परवाना देतो. तर आपल्याला जर ओळखायचं असेल तर सर्वप्रथम आपण त्या लायसन्सची त्याच्याकडनं मागणी करावी आणि जर त्यांनी दाखवलं ते लायसन्स, कारण ते शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागामार्फत दिलेलं अनुज्ञापक मंडळाने दिलेलं असतं ते असेल तरच तो अधिकृत आहे असं आपल्याला समजता येईल. अन्यथा काय होतं हल्ली की नुसतं स्क्रू ड्रायव्हर पकडता आला की प्रत्येक जण त्याला वायरमन म्हणतो आणि कामं करतात. पण अशा लोकांकडनं कामं करणं आपण कटाक्षाने टाळायला पाहिजे. म्हणजे थोडासा पैसा वाचवण्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घालतो असं मी म्हणेल. बरोबर, हे फार महत्वाचं आहे अतिशय. म्हणजे आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतकी मोठी वस्तू, घरात लहान मुलं असतात, बऱ्याच गोष्टी माहीत नसतात आपल्याला, पण हे ह्याचं प्रमाण किती आपल्याकडे अधिकृत परवाने असणार आहे ह्याचं प्रमाण खूप कमी असणार, कारण आपल्याकडे वस्तू खूप आहेत, यंत्रणा प्रचंड मोठी आहे, तर त्याला आपण प्रपोर्शन आहे त्याचं काही. आता सध्या जर तसं पाहिलं तर अनधिकृत जे आहे आपली मोजदात करताच येत नाही, कारण ते काही कुठेही रेकॉर्ड नसतो त्याचा. पण आता सध्याच्या याच्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर लाखाच्या जवळपास प्रशिक्षित तारतंत्री आहेत या गोष्टी. हो हो, कारण यात जे आयटीआय मधून शिक्षण घेऊन येणारे जे आहेत तारतंत्रीचा, त्यांना सुद्धा आपण परीक्षा न घेता डायरेक्ट लायसन्स परवाना देतो काही अटींची पूर्तता केल्यानंतर. तर यांचं प्रमाण खूप मोठं आहे. त्याशिवाय जे जाऊ शकले नाही आयटीआय पर्यंत शिक्षण घेऊ शकले नाही त्यांना सुद्धा त्यांच्या अनुभवाच्या आधारावर मी जसं मागे सांगितलं त्याप्रमाणे आपण परवाने देतो. तर आता सध्या तरी आपण असं म्हणूया की हे परवानाधारक जे तारतंत्री किंवा प्रशिक्षित कामगार वर्ग आहे त्यांचं प्रमाण जास्त आहे. निश्चितपणे ते किती आहे हे आपण असं त्याचं आकलन करू शकणार. बरोबर, आपल्या लोकसंख्येचं प्रमाण लक्षात घेतलं तर ते खूप तुलनेने कमी असणार, परंतु लोकांनी त्याचा वापर घेतला पाहिजे. बागडेसाहेब, एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई तर शहर आहे पण महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये आता टॉवर्स उभारत आहेत, खूप उंच उंच इमारती आहेत, पण तिथली सगळी इलेक्ट्रिक रचना कन्सील्ड असते, बऱ्याचदा अंतर्गत घेतलेली असते, ती यंत्रणा अनेकांना माहीत नसते. पर ते अनेक ठिकाणी म्हणजे आम्ही बातम्या छापतो बऱ्याचदा की कुठेतरी 18 मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि कदाचित जीव प्राणहानी झाली वगैरे वगैरे. तर अशा उंच इमारतींसाठी टॉवरसाठी काय विद्युत सुरक्षेची रचना आहे आपल्याकडे? सर्वसाधारणपणे 15 मीटरपेक्षा जास्त उंच जर असेल इमारत तर तिला आपण बहुमजली इमारत म्हणतो. आणि अशा इमारतींना केंद्रीय विद्युत प्राधिकरण जे आहे त्यांनी विनियम तयार केले आहे 2010 ला. त्यातील विनियम क्रमांक 36 प्रमाणे अशा प्रत्येक बहुमजली इमारतीला वीज पुरवठा देण्यापूर्वी विद्युत निरीक्षकाची परवानगी घेणं बंधनकारक आहे. तर त्यासाठी ही जी कामं आहेत ती लायसन्स ठेकेदारा म्हणजे लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडनं ती करून घ्यायला पाहिजे. आणि ते करण्यापूर्वी म्हणजे सर्वप्रथम जो कोणी त्या इमारतीचा मालक असेल त्या मालकाने ते काम प्रशिक्षित ठेकेदाराला देऊन त्या दोघांनी सही करून नंतर काही आराखडे आधी त्याचे मंजूर करून घ्यावे लागतात की संपूर्ण इमारतीचं वायरिंग कशा प्रकारे असेल. त्याची एकदा आराखडे मंजूर झाले ते विद्युत निरीक्षकाकडनं मंजूर करून घ्यायचे आणि त्याप्रमाणे मग सगळे इमारतीच्या संच मांडणीचं वायरिंगचं कामं करून घ्यायची. कामे केल्यानंतर परत मग विद्युत निरीक्षकांना त्यांनी आवश्यक त्या सगळ्या चाचण्या घ्यायच्या सुरक्षिततेच्या आणि त्यांना योग्य वाटल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल सोबत जोडून अर्ज परत विद्युत निरीक्षकांना करायचा. विद्युत निरीक्षकांकडे असा अर्ज आल्यानंतर ते प्रत्यक्ष त्या इमारतीत जाऊन त्या संच मांडणीची पाहणी करतात, तपासणी करतात. प्रत्येक फ्लॅट जो असतो त्या फ्लॅटमध्ये सुद्धा जाऊन बुवा वायरिंग सर्वसाधारणपणे बरोबर केलेली आहे का नाही, जरी आपल्याला कन्सील दिसत असलं तरी त्यावेळेस ते वीज पुरवठा चालू करायच्या आधी जेव्हा तपासणीला जातात तेव्हा स्विच बोर्ड वगैरे उघडून प्रत्यक्ष पाहतात की बुवा योग्य प्रकारची तरी वायरिंग किंवा हे साहित्य वापरलेलं आहे का नाही. आणि त्यांची पूर्ण खात्री झाली की ही इमारत आता वीज पुरवठा चालू केल्यानंतर सुरक्षित राहील याची खात्री पटल्यानंतरच मग ते त्या इमारतीला आपण वीज पुरवठा कार्यान्वित करण्यासाठी परवानगी देतो. आणि ही परवानगी मिळाल्यानंतरच मग जसं आपण राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना तिथे राहायला जायची परवानगी देता येऊ शकते. तोपर्यंत परवानगी नसते, परवानगी नसते
खरं म्हणजे आपण नेमाने तसं ते निषिद्धच आहे. आणि आपण सुद्धा जेव्हा राहायला जातो बऱ्याच वेळा काय होतं की नुसती बिल्डरकडनं आपण किल्ली घेतली की आपल्यालाही लवकरात लवकर जायची घाई असते. पण तसं न करता कमीत कमी आपण त्या आपल्या बिल्डरला विचारायचं की याची तुम्ही विद्युत निरीक्षकांकडनं परवानगी घेतलेली आहे का नाही. आणि जर त्यांनी सांगितलं की हो घेतलेली आहे तर आपण मग निश्चिंतपणे त्याच्यात निवास करू शकता असं मी म्हणेन. आपण जसं सांगितलं मग अशी की शॉर्ट सर्किट किंवा लिकेज करंट असे विषय म्हणजे विशेषतः इमारतींबाबत ज्या तुम्ही आता सांगत होता त्याच्यामध्ये, परंतु म्हणजे आता टेक्नॉलॉजी एवढी अपग्रेड झालेली आहे, पुढारलेली आहे की हे लिकेज होऊ नये किंवा लिकेज करंट असू नयेत. म्हणजे आम्ही मध्यंतरी शब्द ऐकतो की एमसीबी ईएलसीबी असे काहीतरी विचित्र शब्द असतात, सामान्य माणसाला कळत नाही बरेचदा. पण अशा वेळेला हे मुळात येऊच नाही, म्हणजे शॉर्ट सर्किट घटना घडू नयेत अशासाठी काय यंत्रणा आपल्याकडे आहे. यासाठी हे असे प्रकार होऊ नये म्हणून सर्वसाधारणपणे आपण एकच करायला पाहिजे की एक आपल्यामध्ये जनजागृती होऊन किंवा एक अॅटिट्यूड आपण निर्माण केला पाहिजे की आपण जी काही साधनं वापरतो ती आयएसआय मार्काची आहेत आणि प्रमाणित केलेली आहेत किंवा योग्य क्षमतेची आहेत याची आपण खात्री अधिक करायला पाहिजे. आणि आता आपण जसं म्हणालात की एमसीबी आणि ईएलसीबी, तर एमसीबी म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर, आपल्याला फ्यूज तार माहिती आहे, तर हे त्याला एक चांगला पर्याय आहे. फ्यूज तारेत कसं व्हायचं की ती वितळली की तिला परत बदलावं लागायचं आणि ती बदलताना जर योग्य क्षमतेची तार जर लावल्या गेली नाही तर त्यांनी आणखी धोके म्हणजे कमी होण्याच्या ऐवजी वाढण्याची शक्यता जास्त होती. मिनिएचर सर्किट ब्रेकरचा फायदा असा आहे की हे एक स्वयंचलित उपकरण आहे आणि हे आपल्याला शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड पासून आपलं प्रोटेक्शन देतं, सुरक्षितता देतं. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं किंवा होत असेल तर किंवा ओव्हरलोड झालं असेल तर ते आपोआप बंद होतं, ट्रिप होतं, म्हणजे वीज पुरवठा आपला खंडित होतो, म्हणजे पुढचा अपघात आपल्याला टाळता येऊ शकतो. हा शॉर्ट सर्किटचा भाग झाला. आता क्षरण जर म्हटलं तर क्षरण म्हणजे लिकेज, आणि लिकेज ही अत्यंत घातक बाब आहे कारण या क्षरणामुळे थोडा जरी आपण संपर्कात आलो त्याच्यात तर डायरेक्ट आपली प्राणहानी होऊ शकते. तर ती टाळण्यासाठी बाजारात आता ईएलसीबी म्हणून एक उपकरण आलेलं आहे, त्याला अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणतात. याचा महत्वाचा उपयोग असा आहे की जर एखाद्या आपण जे घरात घरगुती उपकरणं वापरतो जसं इस्त्री झालं किंवा गीझर झालं किंवा मिक्सर ग्राइंडर झालं, तर हे हाताळताना समजा त्याच्या लोखंडी आवरणात काही लिकेज आलं, क्षरण झालं आणि आपला स्पर्श झाला तर आपल्याला शॉक लागून मृत्यू येऊ शकतो. पण ते टाळण्यासाठी जर त्या क्षम संच मांडणीवर ईएलसीबी लावलेला असेल तर असा आपला संपर्क झाल्याबरोबर ते वीज पुरवठा खंडित करतं, म्हणजे आपल्या शरीरातून वीज पुरवठा जायच्या आधी ते खंडित केल्यामुळे आपल्याला त्या विद्युत धोक्यापासून पूर्णपणे बचाव होतो. आणि त्याच्यात एकच आपण बघायला पाहिजे की त्याची लिकेज क्षमता जी आहे ही फार महत्वाची आहे, 30 मिली एम्पियर. अच्छा, म्हणजे एका एम्पियरचा 1000वा भाग असे 30, म्हणजे 30वा जो 30 मिली एम्पियर लिकेज क्षमता असणारे जे ईएलसीबी आहे ते घरगुती वापरासाठी योग्य आहे. म्हणजे ते जर आपण वापरले तर निश्चितपणे आपल्याला विद्युत शॉक लागण्यापासून सुरक्षितता मिळू शकते. पण हे ईएलसीबी बाजारामध्ये उपलब्ध आहेत? हो हो हो, हे अगदी सगळीकडे उपलब्ध आहेत. फक्त याच्यात थोडासा असा आहे की त्याची किंमत थोडी जास्त आहे. पण शेवटी काय, मानवी जीवनापुढे त्या किमतीला तसं पाहिलं तर आपण महत्व देऊ नये. आणि नियमाप्रमाणे विनियम 42 प्रमाणे 5 किलोवॅट पेक्षा जास्त लोड जर असेल, जर साधारणतः आपल्या घरात समजा गीझर आणि एसी जर असेल तर अशा घरांना मात्र ते ईएलसीबी बसवणं बंधनकारक आहे. पण तसं बंधन न टाकता जर प्रत्येकाला जर अगदी इतर लोकांनी सुद्धा ते आपल्या घरात लावायला काहीच हरकत नाहीये. अच्छा, कारण त्याच्यामुळे जे प्रोटेक्शन आपल्याला मिळतं ते त्याला आपण कुठलीही किमतीमध्ये मोजू शकत नाही. बरोबर. तर त्या तुम्ही जो आता मागणीसाठी उल्लेख केला की इस्त्री असेल, फ्रीज आहे, गीझर आहे, मिक्सर, हॉट प्लेट अलीकडे ते आलेले आहेत, तवा ज्याला म्हणतो आपण, असे इलेक्ट्रॉनिक, ह्या बहुतेक सगळं म्हणजे आपलं किचन म्हणजे लिव्हिंग रूम, किचन, ह्या सगळ्या वस्तू ह्या लाईटवर किंवा विजेवर अवलंबून आहेत. आता एखादी वस्तू घ्यायची आहे मला, पण ही विजेसाठी किंवा त्याला ते प्रमाण काय, मी ही सुरक्षित आहे, सुरक्षित नाही आहे, ईएलसीबी असो वा नसो माझ्याकडे, परंतु ही वस्तू सुरक्षित आहे की नाही ह्याचं कसं ठरवायचं एक सामान्य माणसाने? सर्वसाधारणपणे भारतीय गुणवत्ता नियंत्रण कायदा जो आहे 1981, 1988 आणि 1990, 2003, 2010
याप्रमाणे या कायद्यानुसार केंद्र शासनाने गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाला काही अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारांवये जी घरगुती वापराची काही उपकरणं आहेत ज्याला आयएसआय मार्क नाही तर अशा उपकरणांना आपण गुणवत्तेचं प्रमाणपत्र देतो. त्याच्यात तुमचे टोस्टर, मिक्सर आले, वॉशिंग मशीन आलं, याला एक आपण त्याची तपासणी करून ते योग्य आढळलं सुरक्षिततेच्या दृष्टीने तर त्याला आपण गुणवत्ता प्रमाणपत्र देतो. तर अशी गुणवत्ता असलेली विजेची उपकरणं घरगुती वापरासाठी वापरावीत. त्याशिवाय आयएसआय मार्क असणारीच उपकरणं आपण वापरायला पाहिजे कारण ते एक प्रकारे सुरक्षिततेचं एक चिन्हच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर याच्यात फक्त काय होतं की बऱ्याच वेळा आपण आपल्या घरात मात्र इंटेरियर करताना खूप पैसा खर्च करतो आणि जेव्हा विद्युत उपकरणं घ्यायची वेळ येते तेव्हा बाबा स्वस्त त्यातल्या त्यात कोणता असं आपण जातो. तर अशी स्वस्त आणि कमी दर्जाची उपकरणं घेण्यापेक्षा जर आयएसआय मार्क किंवा गुणवत्ता प्राप्त उपकरणं घेतली तर ती पर्यायाने त्याचं आयुष्यमान जास्त असतं. जरी किंमत थोडीशी आपल्याला सुरुवातीला जास्त वाटली पण आयुष्यमान जास्त असतं आणि सुरक्षित असतात सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि तुम्ही हलक्या दर्जाची जर उपकरणं घेतली तर कदाचित ती सुरुवातीला स्वस्त वाटतील पण पुढे त्याच्यापासून तुम्हाला जर जास्त धोका होऊ शकतो. त्या धोका जर पाहिला किंवा त्याचं एकूण लाईफ जर पाहिलं तर हे कम्पॅरेटिव्हली खूपच कमी असतं. तर असा जर आपण म्हणजे दीर्घकालीन जर विचार केला तर आपल्याला जी प्रमाणित केलेली जी उपकरणं आहेत ती वापरणं केव्हाही चांगलं असंच मी सुचवेन. हे बघा, हे झालं आपलं शहरी व ज्याला म्हणतो आपण साधारण मध्यम वर्गाच्या, परंतु ग्रामीण भागात जेव्हा जाल तेव्हा सुरक्षेची खूप माहिती कमी असते बऱ्याचदा. तर तिथे सुरक्षेचे नियम कसे पाळायचे आपण? होय, तिथे तर ग्रामीण भागात तसं जर पाहिलं तर ग्रामीण भागाला सुद्धा सुरक्षिततेचं तेवढीच आवश्यकता आहे कारण मानवी प्राणहानीचं प्रमाण जे आहे हे ग्रामीण भागात थोडंसं जास्त आहे. त्यांच्या समस्या आपल्यापेक्षा थोड्या वेगळ्या असतात. इथे आपण शहरात बहुमजली इमारती असतात तिथे जर पाहिलं आपण तर शेतकऱ्याची एखादी झोपडी असेल, एखादा शेतामध्ये गोठा असेल किंवा एक साधा घर असेल किंवा एक दोन मजल्याचं त्याचं स्वतःचं घर असेल. पण इथे आपण बऱ्याच वेळा पाहतो की गावामध्ये होणारे जे अपघाताचं प्रमाण आहे तर ते विजेची तार तुटून जमिनीवर पडून जर विद्युत भारीत राहिली तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे अपघात होणं किंवा जी उपकरणं आहेत ती सदोष होऊन काही अपघात होणं त्याच्या संपर्कात आल्यामुळे किंवा विजेच्या खांबाला आपण बऱ्याच वेळा पाहिलं की काही जनावरं प्राणी बांधलेली असतात तर तिथे बाजूलाच ती तणावतार असते. हे प्राणी जे असतात ते थोडंसं तणाव तारेला अंग घासायची त्यांना एक नैसर्गिक सवय असते आणि त्यामुळे जर तारेला हिसडा पडून वर विद्युत भारी तार गेलेली असते त्या तारेला स्पर्श झाला की मग विजेचा धक्का बसून अपघात झाल्याची खूप प्रकरणं अशी उजेडात येतात. तर हे आपण प्रकर्षाने टाळायला पाहिजे की विजेच्या खांबाला किंवा तणाव तारेला कुठलीही जनावरे बांधू नयेत. त्याशिवाय बऱ्याच वेळा आपण पाहतो की विजेच्या खांबाला सरसकट दोऱ्या बांधून त्याला कपडे त्याच्यावर वाळवले जातात आणि मग एखाद्या आपल्या घरातली शेतकऱ्याची एखादी मुलगी किंवा कुणी आप्तस्वकीय तिथे जर कपडे ओले कपडे वाळवायला गेले तर विद्युत धक्का बसून अपघात होतो. त्याशिवाय वाहिनीखाली काही गोठे बांधलेले असतात ते तर कायद्याने निषिद्धच आहे. किंवा कुठल्याही प्रकारचं जे शेतमाल असतं, कृषी उत्पन्न असतं, धान्य असतं किंवा गवत असतं ते वाहिनीखाली साठवू नये कारण वाहिनीत जर काही आपसात तारा जर स्पर्श झाल्या आणि त्यांच्या संपर्कामुळे काही ठिणग्या उडाल्या आणि त्या खाली पडल्या तर आग लागून ती आग सगळीकडे पसरून खूप मोठी वित्तहानी किंवा प्राणहानी होण्याची सुद्धा धोका असतो. तर तो टाळण्यासाठी आपण ही दक्षता मात्र घ्यायलाच पाहिजे. आणखी एक खेड्यासंदर्भातला प्रश्न म्हणजे विशेषतः ग्रामीण भागामध्ये की आपण आम्ही छापतेले फोटो बरेच की आकडा टाकून वीज चोरीचं प्रमाण म्हणजे वीज गळती ही बातमीचा विषय वेगळा आहे परंतु आकडे टाकून ते किती सुरक्षित किती हे तर फार म्हणजे घातक आहे आणि ही प्रवृत्ती पण चुकीची आहे असं मी म्हणेल. कारण काय आहे की ही एक प्रकारची प्रवृत्तीच म्हणायला पाहिजे की बा आकडा टाकून वीज घेणं कारण तुम्ही जर अधिकृत मीटर लावून वीज जर घेतली तर त्याला जो तुम्हाला खर्च येईल तो कदाचित या आकड्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपेक्षा कमी असेल. दुसरी गोष्ट अशी की असे जे आकडा टाकून वीज घेणारे लोक असतात तर ते जर आढळले तर त्यांना मात्र कायद्याने विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 135 प्रमाणे अत्यंत कठोर दंड आणि शिक्षेची तरतूद आहे.
जर एखादा असा व्यक्ती आढळला ज्याने विजेची चोरी केलेली आहे तर त्याला त्या विजेच्या चोरीपासून जो फायदा होणारा असतो त्या फायद्याच्या तिप्पट रक्कम जी आहे त्याला ती दंड म्हणून भरावी लागते. त्याशिवाय त्याला कमीत कमी 3 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि ही अगदी 5 वर्षापर्यंत जास्त होऊ शकते. हा पहिला अपराध केला तर आणि दुसरा जर अपराध असाच केला तर त्याला मात्र 6 महिन्यापासून 2 वर्ष 5 वर्षापर्यंत शिक्षा 6 पट त्या दंड आणि त्याला कुठूनही वीज घेण्यापासून मज्जाव करता येतो. म्हणजे त्याला कुणीही कुठूनही म्हणजे आयुष्यात वीजच मिळणार नाही अशी कठोर तरतूद कायद्यामध्ये आहे. तर आपण सगळे कायदा पाळणारे लोक आहोत. फक्त बऱ्याच वेळा असं होतं की कायद्याची माहिती आपल्याला नसते त्यामुळे अज्ञानापोटी आपण मग आम्ही सांगितलं तर काही गोष्टी आपल्याला घडतात पण त्या आपण कटाक्षाने टाळायच्या आणि अशा प्रकारची चोरी कुणी करू नये. आपला वेळ कमी थोडासा एक शेवटचा प्रश्न पण महत्वाचा 2 प्रश्न मी एकत्रित विचारतो तुम्हाला. एक म्हणजे इमारत आपण जसं मगाशी उल्लेख केला की घरातल्या वस्तू तसं लिफ्ट हे सगळ्यात महत्वाचं की उद्वाहन ज्याला म्हणतो आपण की बऱ्याच ठिकाणी लिफ्ट बंद पडते अनेक ठिकाणी अपघात होतात तर लिफ्ट हा एक विषय घेऊन त्याची सुरक्षितता आणि तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल की विजेची सुरक्षितता राखण्यासाठी काय आपण करायला पाहिजे. अगदी बरोबर आपण चांगला प्रश्न विचारलात कारण शहरामध्ये आजकाल बहुमजली इमारत म्हटलं की लिफ्ट हे एक समीकरणच झालेलं आहे. उद्वाहनामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा गोंधळामुळे म्हणजे उद्वाहन चालू असताना वीज पुरवठा जर आपोआप बंद झाला आणि उद्वाहन जागेवर थांबलं तर लोकांची एक प्रवृत्ती असते की दार उघडून बाहेर पडायचं आणि या झटापटीमध्ये मग ते खाली लिफ्टमध्ये पडून अपघात होतात. दुसरा एक महत्वाचं कारण आहे की 12 वर्षापेक्षा कमी वयाची जर मुलं असली तर त्यांनी एकट्याने लिफ्टमध्ये प्रवास करू नये. पण हल्ली सरसकट लहान मुलं ती लिफ्टमध्ये जातात आणि मग काहीतरी धोका होऊन फार मोठी हानी होते तर ही आपल्याला टाळता येऊ शकते. थोडंसं प्रत्येकाने जागरूक राहावं आणि एकमेकांना थोडं मदत करावी म्हणजे हे प्रकार आपल्याला टाळता येऊ शकतील. कारण दुसरी गोष्ट याबाबत अशी आहे की वीज उद्वाहन ही नेहमी चालणारी यंत्रणा आहे त्यामुळे त्याच्या भागाची झीज होत असते त्यामुळे त्याचं वार्षिक किंवा दर महिन्याला त्याचं देखभाल आणि दुरुस्ती ती सुद्धा प्रशिक्षित वीज परवानाधारक उद्वाहन ठेकेदाराकडनं करून घेणं जास्त आवश्यक आहे. बरोबर. त्याशिवाय आत्ताच्या ज्या अद्ययावत लिफ्ट आलेल्या आहेत त्या लिफ्टमध्ये आपण ओव्हरलोड डिव्हाइस आणि ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस हे 2 स्वयंचलित उपकरणं लावण्याचं बंधनकारक केलेलं आहे 1 जानेवारी 2013 पासून. त्यामुळे त्याचा फायदा असा होतो की ओव्हरलोड डिव्हाइस जर लावलं असेल तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी जर त्या लिफ्टमध्ये गेले तर सुरुवातीलाच ते अलार्म देतं म्हणजे आपल्याला सुरक्षितपणे त्याचा वापर करता येतो. आणि ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइसचा फायदा हा आहे की जर समजा लिफ्ट चालू असताना वीज पुरवठा खंडित झाला तर ती या ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइसमुळे ती लिफ्ट जी आहे नजीकच्या तळावर मजल्यावर येऊन आपोआप थांबते आणि जर ऑटोमॅटिक दारं असतील तर ती दारं आपोआप उघडल्या जातात म्हणजे आपण सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो. म्हणजे यामुळे जो काही गोंधळाची परिस्थिती निर्माण होते ती आपल्याला टाळता येऊ शकते. तर हा त्याचा सर्वात जास्त चांगला फायदा आहे. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यायला पाहिजे अगदी शेवटचा प्रश्न. सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यायची म्हणजे आता आपला हा जिव्हाळ्याचाच प्रश्न आपण विचारलात. एक तर आपण ISI प्रमाणित उपकरणं किंवा गुणवत्ता दिलेली उपकरणं घ्यायला पाहिजे. आपल्या घरातली नवीन कामं किंवा जी काही नूतनीकरणाची कामं जी आहेत ती शासन मान्यता प्राप्त विद्युत ठेकेदाराकडूनच करून घ्यायला पाहिजे. विजेची उपकरणं वापरताना योग्य ती खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. ओल्या हाताने शक्यतो विजेची उपकरणं हाताळू नये. तसं जर आपण पाहिलं तर बाथरूम आणि स्वयंपाकघर ह्या 2 ठिकाणं अशी आहेत की जिथे सर्रासपणे म्हणजे अजाणतेपणे आपण ओल्या हाताने स्विच ऑन किंवा ऑफ करतो पण हे अत्यंत धोकादायक आहे. कारण रोज नाही पण एखाद्या वेळेस जरी धोका झाला तरी तो फार मोठा हे होऊ शकतो. तर शक्यतो आपण ओल्या हाताने कुठलीही विद्युत उपकरणं किंवा स्विचेसची हाताळणी करू नये. आणि चांगली ISI मानांकन असणारीच उपकरणं किंवा वायर केबल वापरली पाहिजे. कुठलंही काम करताना मात्र प्रशिक्षित लोकांकडनंच ती काम करून कारण हे एक तज्ज्ञ लोकांचं काम आहे. वीज आपल्याला डोळ्यांना दिसत नाही म्हणून तिचा तज्ज्ञांमार्फत चांगला सुरक्षितपणे काम करून आणि उपयोग करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट जर आपण पाळली आणि विजेचा सुरक्षित वापर हे धोरण जर आपण आपल्या
अंगी बांधवायचा प्रयत्न केला तर मला वाटतं निश्चितच आपल्या या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं मी म्हणेन. विजेसारख्या इतक्या महत्त्वाच्या विषयावर अत्यंत सोप्या भाषेमध्ये उपयुक्त माहिती ही सुहास बागडे सरांनी दिलेली आहे. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, जय महाराष्ट्रमध्ये कार्यक्रमात सहभागी झालात, आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.